या सगळ्याच्या आयोजनाच्या मागे असलेले हे दोघं नवरा बायको मला त्यांनी आल्या आल्या सांगितलं की हा कार्यक्रम फ्लॉप करण्यासाठी म्हणून पूर्ण दिघ्या गावामध्ये 5 कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. सौ कुत्ते मिलकर एक शेर की शिकार नहीं कर सकते. म्हणजे बेडू पुड्या माराव्यात तरी किती. आधी राष्ट्रवादी माझा कार्यकर्ता, नंतर बीजेपी नायकांचा कार्यकर्ता, नंतर शिवसेना एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ता. विजय चौगुल्यांचा आहे की नाही मला माहित नाही, इथे गट आहेत ना. पण मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो की जेव्हा तुमच्या घरांवरती हातोडा चालत होता तेव्हा ह्याच्यातलं एक नाव तरी लढाईमध्ये पुढे होतं. मी तुम्हाला विचारतोय की जेव्हा दिघ्यामध्ये घर पाडण्याची मोहीम सुरू झाली तेव्हा याच्यातलं एक नाव तरी पुढे होतं. पूर्ण आलं ना. हा आता मत मागायला येतील. उस समय मुझे फक्र है कि हमारी पार्टी की दो औरतें, एक विद्या चव्हाण, और ये मेरे पार्टी की नहीं है, बगावत करती है, ये मेरी बीबी रूता, इन्होंने रास्ते पे खड़े रह के बिल्डिंग बचाई, रुकाई और उनसे झगड़े की. तब यहां के नेतागण अपने कार्यकर्ताओं के घर में बैठ के प्लानिंग कर रहे थे. प्लानिंग कैसे रुकाने का. रुकाने के लिए हिम्मत लगती है अधिकारियों के सामने जाके उनकी कॉलर पकड़ के उनको जवाब पूछने की कि तुम गरीबों को रास्ते पे नहीं ला सकते. तब नहीं किया किसी ने. नवीन गौते को अगर थोड़ी शर्म हो, थोड़ी, तो उसके साथ जब इस शहर का कोई शख्स खड़ा नहीं था तो वो जब मेरे घर में आया, मैंने उससे कहा कोई नहीं है तो डर मत, मैं तेरे साथ खड़ा हूं. क्योंकि मुझे नवीन गौते से मतलब नहीं था, मुझे आप लोगों से मोहब्बत थी, प्यार था, और मैं आपको बेघर देखना नहीं चाहता था. अभी बहुत कार्यक्रम होंगे. अभी ये हुआ है, अभी बीजेपी के लोग आएंगे, उनका एक कार्यक्रम होगा, शिवसेना का तो कार्यक्रम चालू ही है. अभी तक कांग्रेस वाले आए कि नहीं मालूम नहीं, उनका भी एक प्रोग्राम होगा. आप लोगों की तो मजा है, सबके प्रोग्राम में जाइए, सबका माल मसाला उठाइए, लेकिन वोट काम करने वाले को दीजिए. वोट उस आदमी को दीजिए जो दुख में, सुख में नहीं, जो दुख में, जब तुम रात रात भर सोती नहीं थी, ये पता नहीं था कि ये बिल्डिंग पे हथौड़ा कब गिरेगा, उस समय जिस पार्टी ने तुमको मदद की उस पार्टी को याद रख के उसको वोट डालिए, क्योंकि आपके दुख के समय वो पार्टी आपके साथ खड़ी है. और मेरा विश्वास है कि जिस तरीके से अन्नू आंगरे काम करता है, उसकी बीबी काम करती है, ये लोग गरीबों को पहचानते हैं और गरीबी जानते हैं. ये महल में पड़ा हुआ बच्चा नहीं है, ये सब ठोकरे खा के चुका है. पर अब उस रास्ते से जाने के लिए मैंने उसे रोक दिया है. हम अच्छे रास्ते पे चलो. हम गांधी जी से वफादारी रखते हैं. हम हिंसा और क्रूरता हमारे दिल में नहीं होती, होता है तो सिर्फ प्यार इंसानियत के लिए. इसीलिए इतने बहनों को जमा किया है
तो मैं ये बोल सकता हूं से कि जिस घर की महिला जिस कदर जिस तरफ झुकती है वो उसी तरफ झुकता है। वोटर है ना आप? मेरी बीबी पूछे से पूछ लीजिए, वोटर है क्या पूछ लेना पहले। वोटर कितने है? वोटर बस इतने ही है, वोटर कार्ड नहीं है अभी तक। अरे क्या कर रहा है? अरे फॉर्म भरूंगे इनसे पैसे ना हो गए। वोटर कार्ड आए कि नहीं? वोटर कार्ड इलेक्शन ला मतदान आना चाहता कि नहीं? और तुम्हें मोबाइल वर बोलते है वोटर आत ना आत का नहीं दोना चे कात खांदा दे याला लोको मिलत नव्हती इतकी वाईट अवस्था झाली होती। पण त्या काळामध्ये आमचे कार्यकर्ते समोर येऊन लढले। मी स्वतः लढत 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 लढ मरता मरता वाचलो। मला वाटत देवाच्या मनात हे असेल की तू सेवा करतोयस ती कमी आहे, तू अजून सेवा करण्यासाठी खाली जा, एवढ्या लवकर वरती येऊ नको, म्हणूनच माझा जीव वाचला। आणि तो सुरुवातीचा काळ होता जेव्हा औषधी उपलब्ध नव्हती। मला आठवत मी घरामध्ये थोडासा अस्वस्थ झालो, डॉक्टरकडे जायला निघालो, पण हॉस्पिटलच्या दारात मी कधी खुर्चीवर बसून जात नाही, त्या हॉस्पिटलमध्ये माझी चांगली ओळख आहे। मी त्या तिथल्या उमेश नावाच्या पोराला बोलवलं, म्हटलं मला खुर्ची दे। आणि जो मी खुर्चीवर बसलो त्याच्यानंतर मला कळलं नाही 14 दिवस मी कुठे आहे। व्हेंटिलेटरवर होतो, एक आयुष्याची निशाणी आहे माझ्या इथे, डाग आहे तो व्हेंटिलेटरचा डाग आहे। 14 दिवसानंतर जेव्हा मला जाग आली म्हणजे मी बाहेर आलो याच्यातून, मी अजूनही सांगतो तुम्हाला की आज महाराष्ट्रामध्ये परत पेशंट वाढले। तुम्ही असे जे घोडे फिरताय ना ते सांभाळून घ्या, कधी त्याचा प्रसार सुरू होईल हे तुमच्या हातात नाही। मास्क हा कंपल्सरी करा। जपानमध्ये कोविड का जाऊ शकला नाही तर जपानमध्ये 40 वर्षापासून त्यांना सवय लावली आहे मास्क घालायची, त्यामुळे जपानमध्ये कोविड गेलाच नाही। तेव्हा आपल्यामध्ये खूप प्रचंड प्रतिकार शक्ती आहे आणि आपण सगळं झेलू शकतो असं जर वाटत असेल तर तुम्ही अंधारात कृपा करून मास्क वापरा माझ्या बहिणींनो, तुझ्या जीवाशी खेळू नका। तुमच्या मागे पिल्ले आहेत तुमचे, त्यांना सांभाळावं लागेल। आज तुम्ही आनंद घेतला असेल, खूप खूप महिला दिसत आहेत, शांतपणाने बसलेल्या दिसत आहेत, अजून त्यांची चळवळ वळवळ सुरू झालेली नाही, याच्या अर्थ आनंद घेत आहेत। तुम्ही असाच आनंद घेत राहा। निवडणुका कधी येतील मला माहीत नाही, पण आलीच निवडणूक तर मात्र तुम्ही सगळ्याजणी या तुमच्या भावासाठी मैदानात उतराल इतकी अपेक्षा बाळगतो। शब्दरूपी विश्वातन रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVOne इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।